आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इसरकंजी येथे शॉर्ट सर्किटनं आग लागून दूरदर्शन संच, फॅन आणि प्रापंचिक साहित्याचं सुमारे 45,000 नुकसान झालं आहे. ही घटना लालनगर इसरकंजी परिसरातील सुदाम बिरांजे यांच्या घरात बुधवारी घडली. लालनगर परिसरातील भगतसिंग चौकामध्ये सुदाम बिरांजे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. ते कार्यक्रमानिमित्त परगावी गेले होते. त्यांच्या कुलूप बंद असलेल्या घरातून बुधवारी दुपारी धूर येत असल्याचं पाहून नागरिकांनी घरात प्रवेश केला. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचं निदर्शनाला आलं. नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं, तसेच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेत घरातील दूरदर्शन संच, फॅन यासह प्रापंचिक साहित्य जळून खाक होऊन सुमारे 45,000 नुकसान झाल्याचं समजतं. काय सगळं पहिला.